विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण शहरी स्थानिक शासन संस्थेच्या नगर परिषद या घटकाची माहिती पाहिली होती. आजच्या तासाला आपण आज शहरी स्थानिक शासन संस्थेमधील महानगरपालिका या घटकाची माहिती घेणार आहोत. महानगरपालिका या शब्दामध्येच त्या शब्दाचा अर्थ लपलेला आहे. महा म्हणजे मोठी, महा म्हणजे मोठी. आता फळ्यावर मी महानगरपालिका म्हणजे काय ते लिहितो आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना नागरिक म्हणजे त्या शहरामध्ये राहणारे लोक. मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका म्हणतात. कोण वाचेल? वाच पाहू. मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका म्हणतात. छान, अगदी छान वाचन केलं. आता ही व्याख्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे छान अक्षरामध्ये सर्वांनी. मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका म्हणतात. लिहून घेतलं सर्वांनी? हो. छान, अगदी बरोबर. आता मला सांगा, तुम्हाला माहिती आहे का पाहू की महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी महानगरपालिका स्थापन झाली? कोणाला उत्तर माहित आहे? मुंबई. मुंबई, बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये प्रथम महानगरपालिका मुंबई येथे स्थापन झाली. प्रथम महानगरपालिका मुंबई या ठिकाणी स्थापन झाली. छान उत्तर दिलं. आता मला सांगा, मग महानगरपालिकेच्या निवडणुका किती वर्षांनी होत असतील? निवडणुका आपण पालिकी नगर परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा दर 5 वर्षांनी होतात. आता बघा, महानगरपालिकेची जी सदस्य संख्या आहे ती लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित केली जाते. म्हणजे मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्या जास्त असते म्हणून त्या ठिकाणी सदस्य संख्या अशी निश्चित नसते. जितकी लोकसंख्या जास्त तितके सदस्य जास्त असतात. मग दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. मग निवडणुका झाल्यानंतर जे प्रतिनिधी नगरसेवक म्हणून निवडून येतात ते आपल्यापैकी एकाची महापौर आणि एकाची उपमहापौर म्हणून निवड करतात. मग महानगरपालिकेचा जो अध्यक्ष असतो त्यास काय म्हणायचं? महापौर म्हणायचं. काय म्हणायचं? महापौर. महापौर. आणि महानगरपालिकेचा जो उपाध्यक्ष असतो त्यास काय म्हणायचं? उपमहापौर. काय म्हणायचं? उपमहापौर. उपमहापौर. आता महापौर हा महानगरपालिकेचा शहराचा प्रथम नागरिक असतो. महानगरपालिकेच्या ज्या सभा होतात त्या सभांचा तो काय असतो? अध्यक्ष असतो. समजलं? हो. ठीक आहे, आता पुढे जाऊया. हे लिहून घेतलं? हो. व्हेरी गुड.
आता महानगरपालिकेचं जे प्रशासन असतं त्या प्रशासनाचा प्रमुख असतो आयुक्त. कोण असतो? आयुक्त. आयुक्त महानगरपालिकेचा जो प्रशासन प्रमुख असतो त्यास काय म्हणायचं? आयुक्त. महानगरपालिका आयुक्त. महानगरपालिकेच्या ज्या सभा होतात या सभांमध्ये जे निर्णय होतात त्या निर्णयांची तो आयुक्त काय करतो? अंमलबजावणी करतो. तसेच महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक देखील तो तयार करतो. अशा प्रकारे आज आपण महानगरपालिका या शहरी स्थानिक शासन संस्थेची माहिती घेतलेली आहे. राहिलेली माहिती आपण उद्याच्या तासाला पाहूया.